4 ऑक्टोबर 2016 जी मंत्रिमंडळ बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये एकूण 31 निर्णय घेण्यात आले होते. 10 विषयांवरची कारवाई पूर्ण झाली होती, 15 विषयांवर कारवाई टप्प्यात होती आणि 6 विषयांवरची कारवाई अपूर्ण होती. तर या 31 विषयांपैकी 23 विषय हे पूर्ण झालेले आहेत, 7 विषय हे प्रगतीपथावर आहेत आणि 1 विषय हा माननीय उद्धवजींच्या काळात व्यपगत झालेला आहे. मागच्या मंत्रिमंडळ बैठकीत काय झालं असा प्रश्न विचारला, त्यांना माझा प्रतिप्रश्न आहे की तुम्ही 2.5 वर्षात त्या संदर्भात काही केलं का. पण मला हे सांगताना अतिशय समाधान वाटतंय की 4 ऑक्टोबर 2016 जी मंत्रिमंडळ बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये एकूण 31 निर्णय घेण्यात आले होते आणि 22 विषय अवगत करण्यात आले होते आणि काही विषयांवर निर्देश झाले होते. या 31 विषयांचा आढावा हा 2017 साली आपण जेव्हा घेतला त्यावेळी 10 विषयांवरची कारवाई पूर्ण झाली होती, 15 विषयांवर कारवाई टप्प्यात होती आणि 6 विषयांवरची कारवाई अपूर्ण होती. आज 2023 जर आपण विचार केला तर या 31 विषयांपैकी 23 विषय हे पूर्ण झालेले आहेत, 7 विषय हे प्रगतीपथावर आहेत आणि 1 विषय हा माननीय उद्धवजींच्या काळात व्यपगत झालेला आहे. विशेषतः या संदर्भात सांगायचं झालं तर निम्न दुधना प्रकल्पाला 2342 कोटीची सुप्रमा दिली होती, त्याच्यावर आता 2542 कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत आणि 16,964 हेक्टर सिंचन क्षमता तयार झालेली आहे, 434 हेक्टरचं भूसंपादन पूर्ण करण्यात आलेलं आहे आणि लाभक्षेत्रामध्ये 30,000 हेक्टरपैकी 23,000 हेक्टरचं काम पूर्ण करण्यात आलेलं आहे. 4 उपसा सिंचन योजना देखील सुरू करण्यात आलेल्या आहेत आणि त्याला आता 34 उपक्रमा आज मुख्यमंत्री मोदी आता त्या संदर्भातली घोषणा करतील. नांदूर मध्यमेश्वर प्रकल्प 2342 कोटी रुपयाची आपण सुप्रमा दिली होती आणि त्याच्यामध्ये 2164 कोटी रुपये आपण खर्च केलेले आहेत आणि भाम धरणाचा 75 दलघमी आणि वाकी धरणाचा 75 दलघमी असा 151 दलघमी पाणी साठा निर्माण केला आहे आणि ज्यातनं 20,500 हेक्टरची सिंचन क्षमता ही ऑलरेडी निर्मित झालेली आहे. बरीच मोठी त्या संदर्भातली माहिती आहे, सगळी देऊन आपला वेळ घेत नाही. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे जलसंधारण आयुक्तालयाची स्थापना करण्याचा निर्णय झाला, 2017 ती स्थापना करण्यात आली. कृष्णा मराठवाडा प्रकल्प टप्पा 1 पूर्ण करण्यासाठी 4,817 कोटी रुपये आपण त्यावेळेस दिले, त्यापैकी 3,680 कोटी रुपये खर्च झालेले आहेत आणि आता जवळपास 2,726 हेक्टर सिंचन क्षमता ही त्या ठिकाणी तयार होते आहे झाली आहे. 15 किलोमीटर कालव्याचे काम पूर्ण झाले आहे, 2 पंप हाऊसचं काम पूर्ण झालंय. जेऊर निराभिमा बोगद्याचं 37 किलोमीटरचा बोगदा आहे, काम पूर्ण झालं, नोव्हेंबर 2022 पूर्ण झालंय आणि जवळपास 11,727 कोटी रुपयाची आता याला पुढची मान्यता आहे. नवीन सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा याला देण्यात आलेली आहे. जालना परिसरामध्ये सीड पार्कच्या संदर्भात 75 एकर जागा देण्यात आली, त्याचा DPR शासनाकडे होता मात्र उद्धव ठाकरेंच्या शासनाने त्या DPRला मान्यता दिली नाही, पुन्हा आपलं नवीन शासन आल्यावर त्या DPRला मान्यता देण्यात आली आणि आता त्याचं काम देखील सुरू होत आहे. सिंचन त्याच्यानंतर वॉटर ग्रीडचं आपण त्यावेळेस मान्यता दिली होती, आपल्याला माहिती आहे 8 पैकी 7 जिल्ह्यांचे आपण त्याचे टेंडर देखील काढले होते आणि कामही सुरू केलं होतं काही एका जिल्ह्याचं. दुर्दैवाने माननीय जे आता प्रश्न विचारतायत त्याच माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारने वॉटर ग्रीडचा खून केला आणि त्याचा मुद्दा पाडला, त्याच्यामुळे आता त्याच्या संदर्भात ते कशाच्या आधारावर प्रश्न विचारतात हे मला माहिती नाही. पण आता आमच्या सरकारने हर घर जलच्या माध्यमातून जे मोदी साहेबांनी पैसे दिले आहेत त्यातनं योजना तर केलीच आहे, पण आता त्याला ऍडिशनल म्हणून आपण केंद्र सरकारला आता वॉटर ग्रीडलाही केंद्र सरकारने मदत करावी असा प्रस्ताव हा ऑलरेडी आपण त्या ठिकाणी पाठवलेला आहे. यासोबत त्यावेळेस घोषित केल्याप्रमाणे जे काही सूक्ष्म सिंचन आहे यामध्ये 337 कोटी रुपयेचा एक कार्यक्रम आणि 50 कोटीचा दुसरा कार्यक्रम हा मराठवाड्यात आपण राबवलेला आहे
आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात सूक्ष्म सिंचनाचं काम देखील केलंय. काही छोटे छोटे विषयात मी सगळे विषय सांगत नाही, गाई म्हशींचं वाटप असेल, रेशीम कोशाच्या खुल्या बाजारपेठेत रेशीम लागवड त्याला देखील आपण चालना दिली. रसायन तंत्रज्ञान संस्थेसाठी 200 एकर जमीन ती देखील आपण 2017 दिली. त्यानंतर दुधाळाला लिगो प्रकल्पासाठी परत जमीन द्यायची होती ती पण आपण त्या कॅबिनेट नंतर त्या ठिकाणी दिली. भूसंपादनाची कारवाई पूर्ण करण्याकरता मराठवाड्यामध्ये उपायुक्त एक पद द्यावं ते देखील आपण त्या ठिकाणी दिलं. त्यानंतर महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या साहित्याचे प्रकाशन त्याही संदर्भात ते प्रकाशन करून त्याचे खंड देखील उपलब्ध करून दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत लोकनेते गोपीनाथराव मुंडे राष्ट्रीय ग्रामविकास संस्थेचा आपण घोषणा केली होती, ती संस्था सुरू झाली. त्याचं काम 2018-19 पासून 4 अभ्यासक्रम त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत. वृक्ष लागवड या संदर्भात काही निर्णय घेतले होते. मराठवाड्यात इको बटालियन तयार करण्यासंदर्भात निर्णय घेतला होता, ती इको बटालियन देखील तयार झालेली आहे. सुमतीबाई सुकळीकर उद्योगिनी सक्षमीकरण योजना, बचत गटांना सवलतीच्या दराने व्याज कर्ज ही देखील योजना सुरू झालेली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात 4 कौटुंबिक न्यायालय हे देखील आपण मान्यतेकरता हायकोर्टला दिलेलं आहे. जागतिक वारसा शहराच्या संदर्भात 2017 आपण ठराव केलेला आहे. मत्स्यबीज तुटवडा सर्वंकष तोडग्यासाठी आपण 16-17 त्याच्यावरचं काम आपण केलेलं आहे आणि 847 मत्स्यजिरे निर्मिती करण्याच्या संदर्भातलं आपण काम त्या ठिकाणी केलंय. जात पडताळणी करता मराठवाड्यामध्ये 21 उपाधीक्षकांची पदं निर्माण करण्याचा विषय होता, त्याचीही कारवाई आपण पूर्ण केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये कर्करोग रुग्णालयास राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा आपण देण्याचा घोषणा केली होती, तो दर्जा देखील दिलाय. 43 कोटी रुपयाचा निधी देखील त्याला केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील तात्पुरत्या स्वरूपाच्या कार्यरत प्राध्यापकांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला होता, तीही कारवाई पूर्ण केली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत 13,89,142 घरे मंजूर केली होती, त्यापैकी आता 11,83,363 घरे बांधून तयार झालेली आहेत. नगर बीड परळी वैजनाथ रेल्वे मार्ग याकरता 1,010 कोटी रुपयाची पहिली किंमत होती, नंतर ती 4,805 कोटीवर गेली. राज्याने आपला हिस्सा 1,413 कोटी रुपये तो खर्च केलेला आहे. मध्यंतरी उद्धव ठाकरेजींच्या सरकारने आम्ही राज्याचा हिस्सा देणार नाही अशा प्रकारचा निर्णय घेतला होता, त्यामुळे काम थांबलं होतं. परत शिंदे साहेबांचं सरकार आल्यावर आम्ही आमचा हिस्सा दिला आणि 394 कोटी रुपये दिले. आता पुन्हा 250 कोटी रुपये आपण या ठिकाणी बजेटमध्ये दिलेले आहेत आणि 75% भौतिक प्रगती त्याची आपण केलेली आहे. मोजे कोराडी येथे खासगीकरणाअंतर्गत वाहतूक नगर विकसित करण्याकरता त्या ठिकाणी 24 हेक्टर जमीन ही देखील आपण दिली आहे. DPR साठी फोर्ट्रेस फायनान्शियल सर्व्हिसेस यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मोठ्या प्रमाणात मराठवाडाच्या भागामध्ये आली होती. एकतर त्यावेळेस आपण विनंती करून माननीय गडकरी साहेबांनी देखील राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून 1,000 कोटी रुपयाचे रस्ते दिले होते, त्याचा स्वतंत्रपणे कागद मी वितरित करणार आहे. आणि त्यासोबत त्यावेळेस घोषित केल्याप्रमाणे राज्य सरकारने एशियाई बँकेच्या माध्यमातून 1,967 कोटी रुपयाची कामं सुरू केली. नाबार्डच्या माध्यमातून 395 कामं घोषित केली होती, त्यातली 136 कामं आतापर्यंत पूर्ण झाली आहेत आणि बाकीची कामं पूर्ण होत आहेत. हायब्रिड एन्युटीच्या 29 पॅकेजची जवळपास 6,351 कोटी रुपयाची कामं ही आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. राज्य महामार्गामध्ये 7,383 कोटीची कामं आपण त्या बैठकीनंतर केलेली आहेत. जिल्हा व राज्य महामार्गामध्ये 9,386 कोटी रुपयाची कामं आपण केलेली आहेत आणि केंद्रीय मार्गामध्ये 2,000 कोटी रुपयाची कामं ही आपण त्या ठिकाणी केलेली आहेत. त्यासोबत सोलापूर छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग ज्याची आपण घोषणा केली होती 19 मार्च तो त्यावेळी आपण पूर्ण केलेला आहे. त्यासोबत NH अंतर्गत जवळपास आता त्यावेळेस घोषित केल्याप्रमाणे माननीय गडकरी साहेबांनी 34,338 कोटी रुपयाची कामं ही त्या ठिकाणी मंजूर केली, त्यातली काही कामं पूर्ण झाली आहेत आणि काही कामं प्रगतीपथावर आहे. म्हैसमाळ सुलीभंजन वेरूळ खुलताबाद आराखडा आपण त्या ठिकाणी घोषित केल्याप्रमाणे मंजूर केला, त्याला आता या बजेटमध्ये देखील पैसे दिले आहेत. श्री क्षेत्र माहूर विकास आराखडा त्याला देखील आपण 216 कोटी रुपयाच्या आराखड्याला घोषित केल्याप्रमाणे मान्यता जी आहे ती दिलेली आहे. यासोबत माजलगाव बीड आणि कृष्णूर नांदेड येथे टेक्सटाईल पार्कची घोषणा आपण केली होती. माजलगावमध्ये 100 एकर भूखंड आरक्षित करून 12 भूखंड हे टेक्सटाईल आणि 31 भूखंड इतर उद्योगांना वितरित करण्यात आलेले आहेत. आता 57 भूखंड अजून त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. कृष्णूरमध्ये देखील 495 हेक्टर क्षेत्र आपण आरक्षित केलेलं आहे.
डीएमआयसीच्या संदर्भात आपण घोषणा केली होती, त्यात शेंद्राव बिडकीन 10,000 एकर संपादन झालेलं आहे. शेंद्रा येथील 2,000 एकर व बिडकीन येथील 1,624 एकरावर पंचतारांकित पायाभूत सुविधा निर्माण झालेल्या आहेत. आतापर्यंत 205 उद्योग त्या ठिकाणी आलेले आहेत आणि एमएसएमई क्षेत्रात ऑरिक सिटी येथे 118 भूखंड वितरित केले आहेत. 5,567 कोटीची गुंतवणूक झाली आहे. 10,000 रोजगार त्या ठिकाणी निर्मित झालेले आहेत. या व्यतिरिक्त अविकसित भागात आपण काही क्लस्टरची घोषणा केली होती. असे 15 कृषी क्लस्टर आपण मंजूर केले आहेत. 5 त्यातले कार्यान्वित देखील झालेले आहेत. 10 डीपीआर मान्य केलेले आहेत आणि 106 प्रकल्पांना अंतिम मान्यता ही आपण दिलेली आहे. त्यामुळे त्यासोबत पश्चिम वाहिनीच्या नद्यांद्वारे समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणण्याच्या संदर्भात आपण घोषणा केली होती. त्याची कारवाई देखील आपण पुढे केली आहे. त्यासंदर्भातली घोषणा देखील माननीय मुख्यमंत्री हे या ठिकाणी करणार आहेत. एकूणच जे लोक हा प्रश्न विचारत होते की अशा प्रकारची तुम्ही बैठक घेतली त्याचं काय झालं, त्याचं संपूर्ण विश्लेषण या ठिकाणी मी दिलेलं आहे आणि जवळपास घोषित केलेल्या सर्व बाबींवर या ठिकाणी अतिशय प्रगती त्या ठिकाणी झालेली आहे. कारवाई अनेक प्रकरणात पूर्ण झालेली आहे. विश्लेषण या ठिकाणी मी दिलेलं आहे आणि जवळपास घोषित केलेल्या सर्व बाबींवर या ठिकाणी अतिशय प्रगती त्या ठिकाणी झालेली आहे. कारवाई अनेक प्रकरणात पूर्ण झालेली आहे आणि म्हणूनच ज्यावेळेस आपण मराठवाड्यामध्ये अशा प्रकारची बैठक घेतो त्यास अपेक्षा हीच असते की मराठवाड्यातल्या विषयांना प्राधान्य मिळालं पाहिजे.